अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन। ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 11वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। महाराष्ट्रातही 5 सुलतानांची राज्य छान चालू होती। त्यांचे अनाचार अत्याचार उत्तम प्रकारे चालूच होते। विजापूरचा सुलतान पहिला इब्राहिम आदिलशाह एका दुष्ट रोगाने आजारी पडला। अनेकविध स्त्रियांशी आधीभौतिक एकात्मता साधण्याचं महान कार्य करीत असतानाच वाईट गुप्त रोगांनी या सुलतानावर घाला घातला। त्याच्या महान कार्यात खंड पडला। त्याने वैद्यांना बोलवून आणलं। रोग इतके भयंकर होते की वैद्यांनी सुद्धा हात टेकले। वैद्य यशस्वी उपचार करू शकेनात। आता उपाय काय? इब्राहिम आदिलशहानं त्या वैद्यांनाच हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं। नंतर एके दिवशी तो स्वतः मेला। या सर्व सुलतानांचा विजयनगरच्या राजांवर फार दात होता। सतत ते विजयनगरवर स्वाऱ्या करीत। असा दात असणे स्वाभाविक होते। विद्यारण्य नावाच्या एका संन्याशाच्या नादी लागून हरिहर राय आणि बुक्क राय नावाच्या दोन दांडग्या कानडी पोरांनी तुंगभद्रेच्या तीरावर हे राज्य स्थापन केलं। त्यामुळे या सुलतानांना दक्षिणेकडील द्रविडी प्रदेशांवर हल्ला करता येईनात। विजयनगरचे अच्युतराव कृष्णदेवराय हरिहर राय वगैरे सर्वच राजे भयंकर हेकट आणि संकुचित मनाचे होते। त्यांनी आपले कर्नाटकाचे स्वराज्य समृद्ध आणि बलाढ्य करून ठेवले होते। कितीही संकुचित आत्मकेंद्री भावना, या विजयनगरचा कायमचा काटा काढण्याचा बेत हुसेन निजामशहा अली आदिलशहा इब्राहिम कुतुबशहा आणि अली बेरीदशहा या थोर सुलतानांनी केला। हुसेन शहाजवळ एक प्रचंड तोफ होती मुलुक मैदान, ती त्याने बाहेर काढली। या चौघांचा सेना समुद्र जमा झाला। लाखो फौज गोळा केली होती। शिवाय मोठा थोरला तोफखाना सज्ज केला आणि हे दल तालीकोटच्या रोखानं निघालं। तो दिवस होता 25 डिसेंबर 1564। विजयनगरहून राजा रामरायही निघाला। त्याचा दळभारही प्रचंड होता। 9 लाख पायदळ, 1 लाख घोडेस्वार, 2000 हत्ती आणि 15000 मदतगार नोकर एवढा संभार होता। सुलतानाची फौज याच्या निम्मी होती। राक्षस दागडीजवळ दोन्ही महासागरांच्या लाटा रोरावत आल्या आणि संग्राम सुरू झाला। दख्खनच्या इतिहासात पूर्वी कधीही झाले नव्हते आणि पुन्हा पुढे कधीही होणार नाही असे हे महायुद्ध जुंपले। अति भारत घडले हे जंगे आजम राक्षस तागडी। ह्या युद्धात राक्षसी तागडीची पारडी खालीवर झुकत होती आणि पारडे फिरले। विजयनगरचा राजा रामराय अचानकपणे सुलतानाच्या गराड्यात सापडला आणि कैद झाला। तो वयाने अत्यंत वृद्ध होता, परंतु 30 वर्षाच्या तरुणासारखा लढत होता। कुटो नावाच्या एका फिरंगी गोऱ्यानं त्याची ही तडफ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती। तोफखान्यावरील अधिकाऱ्याने सम्राट रामरायला हुसेन निजामशहाकडे नेलं। तेव्हा निजामशहाने हर्षभराने म्हटलं होतं, मी रामरायाची गर्दन स्वतःच्या हाताने उडवीन, आता मी मनाप्रमाणे हा खरा सूड घेत आहे। निजामशहानं रामरायाचं मस्तक छेदलं आणि ते भाल्यावर लावून उभे करण्याचा हुकूम दिला। श्रीकृष्णेच्या उत्तर तीरावर राक्षस तागडीच्या रुद्रभूमीवर विजयनगरच्या राजपुरुषाची आणि स्वातंत्र्याचीही आहुती पडली। सुलतानांना ज्याचा धाक अशा हिंदुराय सुरत्राण परराय भयंकर दुष्ट शार्दूल मर्दन विजयनगर सम्राटांची परंपरा संपली। तो दिवस होता शुक्रवार 7 जानेवारी 1565।
महाराष्ट्राच्या रामरायाचे राज्य पूर्वी खलजी सुलतानांनी बुडवले. आज कर्नाटकाच्या रामरायाचे राज्य निजाम कुतुब आदिलादी सुलतानांनी बुडवलं. रामरायांचं शिर जल्लोषात भाल्याच्या टोकावर धरून सुलतानी सैनिक नाचू लागले. 12 इमामांचे झेंडेही नाचत होते. विजयनगरचा पराभव झाला. एवढा 10,00,000 फौजेचा समुद्र पराभूत झाला. केवढे दुर्दैव, 1,00,000 लोकांची कत्तल झाली. आणि दुर्दैव हे की आमचे मराठी सरदारही रामरायाचे शत्रू म्हणून सुलतानाच्या बाजूने लढले. हाय, आपले कोण हे 300 वर्षाच्या अनुभवानेही कळू नये का? पुढे 6 महिने सुलतानांच्या फौजा विजयनगरच्या शहराचा सत्यनाश करीत होत्या. केवढी प्रचंड, सुंदर, संपन्न आणि अनुपम राजधानी ती. 5 कोस लांब, 10 कोस रुंद आणि 20,00,000 लोकवस्तीच्या या नगरात सौंदर्याने मुसमुसलेल्या शेकडो इमारती, देवळे, राजवाडे, विद्यामंदिरे होती. फोडून तोडून जाळून त्या शहराची सुलतानांनी अक्षरशः मसणवट करून टाकली. पुढे 6 महिने सुलतानांच्या फौजा विजयनगरच्या शहराचा सत्यनाश करीत होत्या. केवढी प्रचंड, सुंदर, संपन्न आणि अनुपम राजधानी ती. 5 कोस लांब, 10 कोस रुंद आणि 20,00,000 लोकवस्तीच्या या नगरात सौंदर्याने मुसमुसलेल्या शेकडो इमारती, देवळे, राजवाडे, विद्यामंदिरे होती. फोडून तोडून जाळून त्या शहराची सुलतानांनी अक्षरशः मसणवट करून टाकली. 20,00,000 वस्तीच्या जागी 1 सुद्धा मनुष्य उरला नाही. जगात विजयनगरच्या तुडीचं वैभवशाली आणि सौंदर्यशाली असं एकही शहर नव्हतं. कुटो, फर्नाओ, नुनीज, डॉमिंगो पायेस, मॅन्युअल बर्राडास वगैरे कितीतरी परकीय गोऱ्या प्रवाशांनी विजयनगर प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याचं वर्णन करून ठेवलं. हे लोक तर तिथल्या वैभवानेच दिपून गेले होते. राजा रामरायाचे मस्तक विजापूरच्या अली आदिलशहानं पोखरून काढलं. त्याने त्यातील महास मेंदू काढून रिकामे केले आणि ते विजापुरामधील एका घाण मोरीच्या तोंडाशी अशा कौशल्याने बसवले की मोरीतील घाण रामरायाच्या तोंडातून वाहत बाहेर यावी. कोणती उपमा द्यावी आणि कोणाशी तुलना करावी या सुलतानांची? असे होते हे सुलतान. अशांच्या जाचात महाराष्ट्र जीण जगत होता. सतत 300 वर्ष सुलतानांचा अंमल आणि विषाचा अंमल सारखाच, यायचे मरणच. आणि तरीही महाराष्ट्राच्या मराठ्यात लाचारीचे पीक फोफावत होते. क्षत्रिय, ब्राह्मण आणि सारेच आपली कर्तव्य विसरली. बादशहा हाच देव आणि त्याची मनोभावे सेवा हाच आपला धर्म. भाषा, वेशभूषा, आचार विचार सर्व बिघडून गेले. आमची नावे गावे सुद्धा फारसी अरबी बनू लागली. बायको म्हणजे पत्नी. बायको हा शब्द तुर्की भाषेतला आहे. म्हणजे आमची बायको सुद्धा मराठी उरली नाही. अमृताच्या पैजा जिंकणारी ज्ञानेश्वरांची कुलीन मराठी भाषा, सलवार तुमान पेहरून हजरत शहनशहा बंदगान अली जिल्हे सुभानी सुलतान आदिलशहाच्या आणि निजामशहाच्या खिदमतीत अदबीनं अर्ज पेश करण्यात मशगूल झाली. अभिमान संपला, गुलामगिरीचेच भूषण वाटू लागले. पूर्वजांचा विसर पडला. एकेकाळचे खरोखरीच आमचे राजे आज केवळ शाही पदवीचे लाचार राजे बनले. वास्तविक हे फार शूर, जातिवंत मर्द, मरहट्टे, घट्टे कट्टे, वाकणारही नाही आणि मोडणारही नाही. तलवार आणि घोडा हीच त्यांची कुलदैवते. घोड्यावरील खोगीर हेच घर आणि घोड्यावरील खोगीर हेच सिंहासन. जिन, जिन घर, जिन तख्त हेच व्रत, हेच जीवन. पण महाराष्ट्र धर्माला त्याच्या या तलवारीचा काहीही उपयोग नव्हता. बादशहांच्या पायापाशी गहाण पडल्या होत्या त्या. आपल्या गोरगरीब भावंडांचे हाल त्यांना दिसत नव्हते असे नाही, दिसत होते. पण मने मेली की कशाचेच काही वाटेनासे होते. गुलामीत अपमान वाटेनासा होतो. महारोग्याला सर्पदंशाच्या वेदना होतच नाहीत म्हणे. तसेच हे
आपल्या महाराष्ट्राची मसनवट झाली होती. वास्तविक ही मराठी पराक्रमी घराणी एक झाली असती तर दख्खनच काय, पण दिल्लीही त्यांच्या पदरात पडली असती. पण कोणाला राजे व्हावेसे वाटतच नव्हते. देवगिरी तख्ताचे औरस वारस म्हणून घेणारे जाधवरावत जिथे बंदे गुलाम बनून शहाला मुजरे करीत होते, तिथे इतरांचं काय. आता पारतंत्र्य अंगी भिनलं होतं. शंकरदेव यादवांच्या आणि हरपालांच्या स्वाभिमानाचा अंशही उरला नव्हता. पण 300 वर्षापूर्वी महाराष्ट्राची माती करून गेलेल्या अल्लाउद्दीनच्या रानटी आकांक्षेतून उठलेले हजारो अल्लाउद्दीन आजही तितक्याच हिरिरेने कत्तलच्या रात्री गाजवीत होते. ही गुलामगिरी आणि लाचारी पाहून चिडत होता फक्त सह्याद्री. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 11 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55-909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422-55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे imageadd27@gmail.com imageadd27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा, आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे, तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.